नमस्कार मैत्रिणी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे उष्णता वाढते उष्णता उसनत शरीराची उष्णता वाढते त्यामुळे आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होतो उन्हाळ्याचा त्रास होतो म्हणजे काय होतं की लघवी करताना आपल्याला जळजळ करते लघवी लालसर लालसर रंगाची होते श पोटामध्ये भडबड होतं हात हात गरम लागतात जास्त प्रमाणात तळहात तळपाय गरम लागतात तर त्यासाठी मी काही घरगुती उपाय सांगणार आहे ते जर आपण केले तर नक्कीच उन्हाळी कमी होऊन जाईल तर पहिला उपाय म्हणजे एक चमचा धने पावडर घ्यायची आणि एक म मध्यम आकाराचा गुळाचा खडा घ्यायचा आणि एक ग्लास किंवा तांब्यावर पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचं आणि हे पाणी रात्रभर तसंच ठेवायचं आणि सकाळी गाळून घेऊन पिऊन घ्यायचं त्यामुळे सुद्धा आपल्याला उन्हाळ्याचा त्रास कमी होतो त्यानंतर म्हणजे दुसरा उपाय म्हणजे जे आ, गौरी शेण शेणाची जे आपण गावाकडे गवऱ्या करतो त्या गौरीची राख घ्यायची ती पाण्यात मिक्स करायची आणि त्याचा लेप पायाला असं लावून चोळायचा तळपायाला ते त्यामुळे सुद्धा उन्हाळ्याचा त्रास आपल्याला कमी होऊन जाईल त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे एक गुळाचा खडा घ्यायचा तो चावून चावून खायचा आणि पाणी प्यायचं त्यामुळे सुद्धा लगेच उन्हाळ्यापासून आपल्याला आराम मिळून जाईल त्यानंतरचा उपाय म्हणजे पळसाची पाणी तर तुम्हाला माहीतच असतील पळसाची पाणी घ्यायची ते सुकवायची व त्याची पावडर करायची आणि उन्हाळी लागली जेव्हा आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होतो त्या त्यावेळेस ते, ते पा एक चमचा ते पावडर घ्यायची पाण्यात टाकायची मिक्स करायचे आणि आप त्यात आपल्याला खडीसाखर पण टाकायची आहे आणि ते पाणी प्यायचं त्यामुळे सुद्धा आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही त्यानंतर मित्रांनो कोराचा चहा तर आपण पितोच तर त्यामध्ये कोरा चहा कोरा चहा करायचा कोरा चहा आपण दररोज कोरा चहा करताना प जे चहा पावडर वापरतो ते कमी प्रमाणात वापरतो तर उन्हाळा लागल्यावर जो आपण कोरा चहा करणार त्यामध्ये चहा पावडरचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं आणि हा चहा प्यायचा त्यामुळे सुद्धा आपल्याला उन्हाळा उन्हाळ्यापासून आराम मिळून जाईल मैत्रिणीनं हे सगळे उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच उन्हाळीपासून आराम मिळून जाईल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद